दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी लवकर काम सुरू करणार आहे. तपासादरम्यान पुन्हा सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. मालवणी पोलिसांना मिळालेले प्राथमिक पुरावे पुन्हा तपासले जाणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वामध्ये हा तपास होणार आहे. कृष्णा सोनरवाडकर यासंदर्भातली अधिक माहिती देतील. कृष्णा, वृक्षाला आपण पाहतोय की दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी कालच एसआयटी स्थापन केलेली आहे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वामध्ये डीसीपी अजय कुमार बन्सल, त्याचबरोबर मालवली पोलीस ठाण्याचे सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात हा तपास येणार आहे. आणि दिशा सालियान याचा मृत्यू झाल्यानंतर जो काही ईडीआर दाखल करण्यात आलेला होता त्यासंदर्भात आता आम्हाला री इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, पुन्हा तपासणी करायची आहे आणि हे प्रकरण चौकशीसाठी ताब्यात घ्यायचं आहे. यासाठी कोर्टाकडून रजिस्टर परवानगी घेतली जाईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे स्टेटमेंट जे आहेत ते रेकॉर्ड केले जातील. विशेष म्हणजे त्यावेळीचे जे काही प्राथमिक पुरावे होते किंवा तांत्रिक जे काही पुरावे होते त्याची पडताळणी पुन्हा एकदा केली जाईल. यामध्ये दिशा सालियानचे आई वडील असतील त्यांची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलं जाऊ शकतं, किंवा दिशाचा त्यावेळेचा चर्चेत आलेला एक प्रियकर होता त्याचाही स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केले जाऊ शकतं. आणि ज्या फ्लॅटमध्ये दिशा सालियान राहत होती त्याही आजूबाजूच्या लोकांची जबाबदारी रेकॉर्ड केले जाऊ शकतात. मात्र या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावरचे जे आरोप होत आहेत येत्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांचं सुद्धा स्टेटमेंट होतं का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण त्यांच्यावरती झालेल्या आरोपानंतरच मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन केलेली आहे राज्य सरकारनं घोषणा केल्यानंतर, त्यामुळे येत्या काळामध्ये एसआयटी कशी काम करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार तातडीनं या संदर्भात काम सुरू होणार असल्याचं कळतंय. नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.